डायबिटीस एकदा झाला की आयुष्यभर आपल्याला डायबिटीस बरोबर राहायला लागतं तर मग खरंच रिव्हर्सल पॉसिबल आहे का मग कुठल्या स्टेजला आणि बरं आता आपण रिव्हर्सल खरोखर पॉसिबल आहे का हा आपल्यासमोर प्रश्न आहे खरंय आपण एक अपन्ता बग है। स्लाइड बघूया ज्या स्लाइड मधून आपल्याला कळेल की रिव्हर्सल पॉसिबल आहे की आता okay. या एका चित्रामध्ये आता या स्लाइड वरती आपल्याला स्पष्ट दिसतंय पहिले काय स्लाइड मध्ये ते बघूया तुमच्या स्क्रीनच्या ज्या उजवी डावीकडे जी जे ग्राफ आहे जो एक आलेख आहे तो त्या पेशंटची पहिल्या पाच दिवसांची साखर आहे okay. आपल्याला दिसतय की ती पहिल्या पाच दिवसांमध्ये पिवळा झोन येल्लो झोन म्हणजे साखर प्रचंड वाढलेली होती साधारणपणे अडीचशे तीनशेच्या च्या वरती होती मग ती पहिल्या पाच दिवसात एवढी वाढलेली होती ज्यावेळी या पेशंटला माधवबागनी तयार केलेलं डाएट किट आम्ही द्यायला सुरुवात केली माधोबागनी आठशे कॅलरीजचं डायट किट तयार केलेलं आहे डायबेटिक रिव्हर्सलसाठी तुमच्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देतोय yes. की डायबेटिक रिव्हर्सल शक्य आहे का डायबिटीस बरा करणं शक्य आहे का औषधांशिवाय जगणं शक्य आहे का हुँ. हा पेशंट ज्याचं इन्शुलिन चालू होतं जवळपास चाळीस युनिट त्या पेशंटला डायट किट दिल्यानंतर आपल्याला पुढचा ग्राफ दिसतोय की त्या पुढच्या ग्राफमध्ये येल्लो झोन म्हणजे हाय रिस्क जो झोन आहे तो खूप कमी झालेला दिसतोय म्हणजे पहिल्या पाच दिवसांमध्ये आपल्याला दिसतंय की पूर्ण ग्राफ हा हायर शुगर लेवलला आहे तेच पुढच्या ग्राफमध्ये आपल्याला दिसतंय की आता ग्राफ बऱ्यापैकी नियंत्रणात ला यायला लागलाय याच्यात काहीही केलं नाहीये इन्शुलिन बंद केलेलं आहे पेशंटचं फक्त पेशंट डाएटवरती आहे आणि त्या वरती त्याच्या रक्तातल्या शुगर्स त्याच्या रक्तातल्या लेवल्स ले आता पूर्णतः नियंत्रणात यायला लागलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य काय की रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची योजना करणं हे एक प्रकारचे तात्पुरती चिकित्सा असू शकते पण जर तो रोग बरा करायचा आहे तो रोग रिव्हर्स करायचा आहे तर मग मात्र आपल्याला क्रॉनिक ट्रीटमेंटची गरज आहे आता डायबेटिक रिव्हर्सल म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो yes. रिव्हर्सल म्हणजे काय की एखादा व्याधी किंवा एखादा रोग शरीरात निर्माण झाल्यानंतर त्या स्थितीतून परत नॉर्मल स्थितीपर्यंत पोहोचणं याला आपण म्हणूया रिव्हर्सल बट डायबिटीज टाईप टू च्या बाबतीत शक्य आहे का दोन हजार सालापर्यंत असा समज होता की हे शक्य नाही म्हणूनच सगळे डॉक्टर्स पूर्ण जगभरामध्ये डायबिटीजला बरा न होणारा विकार म्हणून प्रसिद्ध केलेलं होतं मग पेशंट समोर आला आणि एकदा का त्याची साखर वाढलेली मिळाली की त्याला सांगितलं जायचं की तुला आता जन्मभर गोळ्या घ्यायच्या आहेत पण दोन हजार सालापासून आधुनिक जी काही संशोधन झाली पाश्चात्य देशांमध्ये त्या संशोधनातून असं कळालं की डायबिटीस तर बरा होतो असे बघितले गेले ज्या पेशंट्स मध्ये पोटाच्या ऑपरेशन नंतर त्यांचं जेवणाचं प्रमाण खूप कमी झालेलं होतं कॅलरी इंटेक खूप कमी झाला होता प्रिसाइजली होता। तो साधारणपणे आठशे कॅलरी बारा आठवड्यांसाठी झाला होता आणि ज्यावेळी तो आठशे कॅलरी फक्त दिवसाला असं बारा आठवडे त्या रुग्णांनी ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं अशांनी केलं त्यावेळी त्यांना आढळलं की यांचा डायबिटीस निघून गेला मग हेच ट्रायल नॉर्मल लोकांवरती करण्यात आलं की जे ज्यांचं काही पोटाचं बिटाचं ऑपरेशन झालेलं नाहीये पण त्यांना टाईप टू डायबिटीस आहे अशा पेशंटमध्ये ही ट्रायल कंडक्ट करण्यात आली आणि त्याचा रिझल्ट काय होता त्याचा रिझल्ट असा होता की जवळपास ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के डायबेटिक पेशंट्स डायबिटीस पासून मुक्त झाले होते बारा आठवड्यानंतर सांगायचं सारांश हे आहे की टाईप टू डायबिटीस रिव्हर्सल शक्य आहे आणि त्यासाठी अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे ती साधी गोष्ट अशी आहे की मी मगाशी जसं म्हणालो की इन्शुलिन नावाच्या मॅनेजरला रेझिस्टन्स शरीरामध्ये निर्माण होतो म्हणजे इन्शुलिन नावाच्या एका चांगल्या घटकाला शरीरातल्या चांगल्या एका केमिकलला शरीरातूनच विरोध निर्माण व्हायला हा विरोध का निर्माण होतो त्याचं रिझन जर बघितलं तर ते आहे आपल्या मासपेशींच्या आतमध्ये जाऊन बसलेली चरबी ही चरबी आतमध्ये कशी जाऊन बसली लक्षात घ्या साखरेचं रूपांतर शरीर चरबीमध्ये करत असतं ज्यावेळी तुमच्या शरीरात कंटिन्युअसली जास्त साखर वाढत जात होती त्यावेळी शरीराने त्या साखरेचं रूपांतर चरबीत केलं आणि तीच चरबी तुमच्या मांसपेशीच्या आत जाऊन बसली आता तुमचं इन्शुलिन काम करण्याचं झालंय मग तुम्हाला केलं काय पाहिजे ती चरबी आतून बाहेर काढली पाहिजे याच्यासाठी डायट किटचं निर्माण केला गेला आठशे कॅलरी जर दिवसाला मी खाल्ले दररोज मला लागतात अठराशे कॅलरी पण जर मी फक्त आठशे खाल्ले तर जवळपास एक हजार कॅलरी मी कमी खातोय असं जर मी सात दिवस केलं तर होईल काय सात दिवसामध्ये सात हजार कॅलरी माझ्या शरीरातून बाहेर पडतील आणि हे सात हजार कॅलरी बाहेर पडले की एक किलो चरबी शरीरातून कमी होणार आहे मग एक किलो चरबी बाहेर पडली तर डायबेटिक रिव्हर्सल होणार की नाही निश्चितच होणार आणि हे शक्य आहे डायबिटीस बरा करता येऊ शकतो